आहे अथर्व आणि आज आम्ही जात आहे एका मंदिरात माझा व्हिडिओ काढायला. आणि मी पाहता ना विठ्ठल बनलो आहे बरं एकदा. विठ्ठल नाही रे, वारकरी बनलो. इकडून ये. हा काय बनलाय? वारकरी. हा काय म्हणलं? कोणी रेडी केलं आता तुला? आणि तेव्हा कोणी रेडी केलं होत? कोणी रेडी केलेलं? सो हॅलो, नमस्कार, मी रश्मी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या सर्वांना आमच्या पोलीस फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. सो आमच्या इकडे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. सो तिथे जातो आहे आम्ही. आता दादूला असं रेडी केलं आहे. दादूला रेडी केलेलं आहे. आणि गेल्या वर्षी हे होते आमच्यासोबत, परंतु आत्ता त्यांना पंढरपूरचा बंदोबस्त आहे, त्याच्यामुळे तिकडेच आता 10 दिवस तर तिकडेच आहे. त्यामुळे मग आम्ही म्हटलं की आता आपल्याला जावं लागेल ह्या साईडने चल. सो आम्ही जातो आहे आता. आणि ते गेल्यानंतर मग मंदिरातलं पण मी दाखवते तुम्हाला की काय आहे तिकडे. ते छोटा वारकरी मी दाखवते. दादू किती छान दिसतंय ना पिल्लू माझं. किती चांगलं केलं होतं. आणि मी नाही केले. आवडलं नाही तुला? ओ माय गॉड, आवड होय का माता? मग रुसलास का तू? हाय दादू, ते बघ ती ब्ल्यू वाली गाडी टर्न झाली ना, तिकडून आहे, त्यास तिथून टर्न करायचं आपल्याला, मग येईल. तेव्हा गाडीने गेलात ना म्हणून तुम्हाला काय वाटत नाही. आता चालत जायला तुम्हाला येतं जीवावर. चला हेच आहे आता मंदिर आले. इथे आहे दादू, जा पुढे. दादू चाललाय, बरीच गर्दी आहे अजून. सो चालतोय आम्ही. लाईन आहे इकडे, लाईन कुठून करत होता उघडलाय, त्यामुळे मग आता गर्दी होते. पाऊस उघडलाय म्हणून सगळे येतात. धन्यवाद साहेब.
विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल 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 विठ्ठल पांडुरंग, मन नहीं भाव मन देव मल पाव, सर गार्डन बंद है ना, गार्डन मध्ये गेलो असतो पण गार्डन बंद आणि झालंय आमचं, थोडा बसलो एक दीड तास बसलो आम्ही तिथे आणि मग आता निघालोय. सो चला आम्ही आलोय परत आमच्या इकडे आणि झालं आणि आराध्याचं आणि ह्याचं काहीतरी झालं, दोघांचं भांडण झालं. दादूचा मूड अजिबात नाही आहे, दादूचा मूड रागीट झालाय असं सांगतोय तो, तिने माझा मूड घालवलाय म्हणून. दादू छोटा वारकरी, मूड गेलाय तुझा बाळा, बाळा तुझा मूड गेला, कोणी घालवला मूड तुझा? दिदीने, आराध्याने? बोल ना. पाटे मागे पोर गेले, तिला नाही घेते. तुझा मूड कोणी घालवला सांग? हिने. दिदीने का? काय झालं होत हिला माहिती? तू सांगत पण नाही काय झालं होत ते. नाही तिला नक्की काय झालं, ते मारामारी केली दोघांनी रस्त्यावरच एकदम, त्यामुळे उगाच बोलतोय तो. आता मग काय झालं घरी गेलं मी विचारते. सो चला आता जातो आम्ही, खूप वेळ झालेला आहे त्यामुळे. दोघांचं अजून पण झालंय भांडण, आता घरी गेल्यावर अजून एकदा होणार आहे परत एकदा भांडण. चला आता मी घरी जाते आणि असा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.